हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील म्हातारगाव येथील शेतीला वीज पुरवणारे रोहित्र 5 महिन्यांपासून जळालेले आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची पिकं वाळू लागली आहेत. विजेअभावी वाळत असलेली पिकं दाखवण्यासाठी महावितरणच्या अभियंत्याला शेतावर घेऊन गेलेल्या शेतकऱ्यांवर हिंगोली पोलिसांनी अपहरण आणि शासकीय कामात अडथळा आणल्यासारखे गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे शेतकरी हतबल झालेत. वसमत तालुक्यातील म्हातारगाव इथलं रोहित्र 5 महिन्यांपूर्वी जळलं. वारंवार तक्रार करूनही रोहित्र मिळत नव्हतं. जे मिळालं ते सुद्धा जळालेलं. त्यानंतर पाठपुरावा करून मिळालं ते 65 MV. या डीपीवर 19 शेतकऱ्यांचे कृषीपंप चालतात. इथं आजही भरपूर पाणी आहे. दर्जेदार हळद पिकवण्यासाठी हा भाग प्रसिद्ध आहे. मात्र विजेअभावी कृषीपंप बंद पडलेत आणि त्यामुळे इथली पिकं करपू लागलीत. 100 जागी 63 डीपी दिला त्यांनी. गेट पास 100 दाखवली आणि 63 डीपी दिला आम्हाला त्यांनी. आता आम्ही जनरेटर याच्यावर खूप हे केले प्रयत्न. मग आम्हाला ते रोजचं किराया 800 रुपये हे असं परवडणं गेलं. ते कर्ज बिर्ज कसं फेडायचं आम्ही. आता उसावरती आमचे उसंसुद्धा वाळून गेले 4 महिन्याखाली. उसाचं बेणं लावलं ते जळून गेलं. आता माझं तर 3 लाख रुपयाचे ऑन दी स्पॉट. मोठा शेतकरी मी. 3 लाख रुपयाचे 2 कोटेशन आहे माझ्याकडे. अक्षरशः ऊस जिथे 150 टन व्हायचा तिथे 45 टन ऊस झालाय. पाठपुरावा करूनही वीज वितरणाचे अधिकारी लक्ष देत नसल्यानं काही शेतकऱ्यांनी वाळलेली पिकं दाखवण्यासाठी अभियंते बोलसरे यांना शेतावर नेलं. मात्र या प्रकरणी संबंधित शेतकऱ्यांविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्याकडील मोबाईल वगैरे काढून घेऊन त्यांना वसमत तालुक्यातील म्हातारगाव या शिवारात त्यांना ज्या ठिकाणी डीपी आहे त्या ठिकाणी घेऊन त्यांना बसून ठेवले आणि त्यानंतर स्थानिक पोलिसांनी त्यांना तिथून सोडवणूक करून तक्रारदार सहायक अभियंता हे पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिल्याने 353 आणि 365 अन्वय गुन्हा दाखल झालेला आहे. ज्या शेतात 170 क्विंटल हळद झाली त्या शेतात यावर्षी 20 क्विंटलसुद्धा होणं मुश्किल आहे अशी परिस्थिती आहे. मग याच्यात शेतकऱ्यांना फाशी नाही घ्यायची तर काय करायचं. तर त्यासाठी जाव विचारायला गेलं असतं. त्यांनी आमच्यावर गुन्हे दाखल करून आम्हाला अपहरणाचे व शासकीय कामात अडथळा असे गुन्हे दाखल केले. हे शासनानं जे आमच्यावर गुन्हे दाखल केलेत हे आमची चूक नसताना आणि असं हे जर गुन्हे आमचे वापस नाही घेतले तर आम्ही पूर्ण हिंगोली जिल्ह्यातले शेतकरी मिळून असे आंदोलन करील. आम्ही काय करायचे ते करू. आत्मदहन बी करण्याची तयारी आहे आमची. अधिकाऱ्यांचं अपहरणच करायचं असतं तर त्यांना परत जाऊच दिलं नसतं किंवा शारीरिक इजाही केली असती. त्यामुळे असे खोटे आरोप का केले असा सवाल हे शेतकरी विचारत आहेत. आता या प्रकरणी जिल्हा प्रशासन आणि स्थानिक नेत्यांनी लक्ष घालावं अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे. गजानन देशमुख, झी मीडिया, हिंगोली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.